तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघ एक एक सामने जिंकल्यात. पुढे सरकताना पाहतोय आपण स्ट्राईकला फलंदाज अक्षय, नॉन स्ट्राईकिंगला प्रवीण गीते, स्वतः संघनायक आहेत. गोलंदाज पाहतोय जल्पेश भोईरला. निश्चितच मोठागाव संघाच्या वतीने पहिलं षटक फेकतोय. पंचांचा इशारा आलाय. मॅच स्टार्ट. 5 षटकांचा सामना असेल, कारण दुसऱ्या फेरीतील सामने सुद्धा आम्ही 5 षटकांचे खेळवतोय. डिसिप्लिन या स्पर्धेचा दर्जा आहे. पहिला चेंडू या वेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कबरला, गोळीच्या वेगाने जातोय आणि पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय ते आक्रमण. 4 धावा. तर अक्षयच्या बॅटमधून पहिला चौकार, थोडासा आउटसाइड अपस्टमला चेंडू होता, त्याच्यावरती मात्र 4 धावा मिळवल्यात. पुन्हा एकदा तोच चेंडू, या वेळेस मात्र बॅक टू बॉलर्स येतोय थोडासा आणि त्यामुळे स्वतः गोलंदाज पुढे सरकल्यात. चेंडूला उचललाय, डाट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मात्र फार तुल्यबान आहेत. मोठे संघ पाहतोय मैदानामध्ये, कारण आत्मविश्वास उंचावलाय त्यांचा. कारण एकीकडे मोठागाव संघ यावर्षी चांगली प्रगती करतोय, गेली सातत्याने बरीच वर्ष आणि ज्याने महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतभरातील टेनिस नंबर 1 स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा स्मृतीचषक ज्याने लागोपाठ 2 पटकावलाय तो मात्र संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो मोठागाव संघ. हा चेंडू ड्राईव्ह करतोय, चेंडूला ऑन साईडला कापडीच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती वेगाने आल्यात. किरण पाटील होते, मात्र तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्यात, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. दोनच क्षेत्ररक्षक थर्डिया सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभे आहेत ते मात्र क्षेत्ररक्षक तेजस आणि किरण पाटील यांना पाहतोय आपण डीप मिड विकेटला. तर आतमध्ये पाहतोय मैदानामध्ये जर पाहिलं तर कीपर एक शॉर्ट लेग आहे, फर्स्ट स्लिप आहे, शॉर्ट टर्डमॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर पॉईंट आहे, त्याच्यानंतर मात्र मिड ऑन आहे. असं क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना पाहायला मिळतोय. मिड ऑफ आहे, लेग बायचा इशारा येतोय पंचांचा आणि एक धाव धापडकवरती अंकित केली जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र या चेंडू या 3 चेंडूवरती मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय ते आपण जल्पेश भोईरची आणि ज्याने नेहमीच इम्प्रेस केलंय सर्वांना, कारण एक उंचपुरा खेळाडू आहे. निलेश मात्रेच्या खांद्याला खांदा लावून बरीच वर्ष मोठेगाव संघाची धुरा सांभाळली आहे. किरण पाटील असतील, त्याचबरोबर महेश असतील, असे बरेचसे खेळाडू पाहायला मिळतात. परेश असेल आणि त्यातल्या त्यात बरेचसे खेळाडू नवीन 2-3 वर्षापासून पाहायला मिळतात. हा चेंडू अंदर राईज केल्याचं होतं, चेंडू मात्र सिली मिड ऑफला. लेग बायचा इशारा पुन्हा एकदा आलाय. एक धाव मिळेल ती मात्र या कात्रपगाव टीमला, ज्या कात्रपगाव संघाने पहिल्या सामन्यामध्ये स्टार आगासन संघाला फक्त 45 धावांवरती रोखलं होतं आणि त्याच्यानंतर मात्र सुरेख फलंदाजी करत असताना विजय प्रस्थापित केला. तर मोठागाव संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 69 धावा कुठल्या होत्या अगेन्स्ट स्टार ओए संघाच्या. हा चेंडू पुल करायचा होता, अलकसा अपील, मात्र पंच सहमती दर्शवत नाही आहे. षटक समाप्त झाल्याचा इशारा केला जातोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर 5 चेंडूवरती फक्त 4 धावा दिल्यात. व्हॉट अ कमबॅक, अतिशय चांगला कमबॅक कहतोय जल्पेश भोईरचा. आणि पहिल्या षटकात संत आणि सावत सुरुवात केली जाते ती कात्रप संघाच्या बाजूने, बिनबाद 8 धावा. तर बिनबाद 8 धावा अशी संत आणि सावत सुरुवात. दोन संघनायक पाहतोय आपण. मित्रकडे मगाशी टॉससाठी आले होते, तर निश्चितच एक संघनायक मैदानामध्ये स्ट्राईकला पाहतोय प्रवीण गीतेना. गोलंदाज निलेश मात्रे दुसरा गोलंदाजाचा वापर केला आहे. पार रणनीती पहिल्याचा सामना ज्यावेळेस खेळला होता आजच्या या दिवसामध्ये त्यावेळेस मात्र पहिल्याचं षटकामध्ये फेकलं होतं ते जल्पेश भोईरने, त्याच्यानंतर निलेश मात्रे. सी गोलंदाजीचा क्रम पाहायला मिळाला, तोच क्रम या ठिकाणी ठेवला जातोय. पॅडल शिफ्ट करतोय चेंडू मात्र मिडॉनला होता. जल्पेशचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलून फेकायचं होतं, मात्र एक धाव कम्प्लीट केली जातोय. 9 धावा धावपळकवरती लावल्यात. अद्यापर्यंत धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. शॉट अंपुल करतोय
चेंडूला मात्र स्टँडिंग डिलिव्हरी, चेंडू सीमा पलीकडे सारन्स. हॉलो तर निश्चितच या सहा धावा पाहायला मिळतात. फलंदाज होते या ठिकाणी अक्षयच्या बॅटमधून षटकार आला आहे. थोडासा शॉर्टअपली चेंडू होता, त्याला मात्र डीप मिड विकेटच्या वरून खेळलंय आणि पहिला षटकार दाखवलाय. मात्र मैदानामध्ये धाबा होतात प्रत्येक वेळेला पाहायला मिळाल्यात. 50-50+, 60-17 रन्स अशा मैदानामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. निश्चितच त्याप्रमाणे मगाशी सुद्धा सामना मी सांगितलं होतं की दोन सामने सुरुवातीचे एकतर्फी झाले होते, मात्र तो सामना झाला तो शेवटच्या क्षणापर्यंत रंगला आणि नेहमीच जास्तीत जास्त चुका करणारा संघ हा मैदानातून बाहेर होतोय हे पाहायला मिळालं. पुन्हा एकदा तोच फटका, यावेळेस मात्र ताकद कमी होती. सरळ रेषेत आले होते क्षेत्ररक्षक आणि साधा सोपा झेल सुटला जातोय. आणि या ठिकाणी मात्र दोन धावा. किरण होते त्या ठिकाणी, मात्र निश्चितचा सोपा झेल होता. ड्रॉप होतोय, दोन धावा सुद्धा मिळाल्यात. झेल टिपायला पाहिजे, जेव्हा झेल येतात तेव्हा मात्र टिपणं गरजेचं असतोय. हा पण चांगला दाखवायला लागतोय. पुन्हा एकदा तोच फटका, हेलिकॉप्टर फटका. यावेळेस मात्र चेंडू ऑन साईडला, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र या दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची मात्र आज सुद्धा बऱ्याच मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली आहे, त्याबद्दल प्रेक्षकांचं स्वागत या स्पर्धेमध्ये. पाहतोय आपण बरेच प्रेक्षक मात्र स्टँडमध्ये आहेत, बरेचसे उभे आहेत, सामन्याचा मनमुरत आनंद घेतात. पुढे निघाले डान्सिंग डाऊन द विकेट आणि आता मात्र महेश वेले होते, त्याच्या बाकीच्या बाहेर चेंडू जातोय. सीमा पलीकडे पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. दॅट इज अ कडक साधावा. कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का, त्याने मारलाय उत्तुंग छक्का. तर हे षटक थोडस मागडं ठरत असताना दोन षटकार आल्यात, एक झेल सोडला आणि झेल सोडल्यानंतर मात्र किंमत मोजावी लागली आहे मोठेगाव संघाला. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हरला तो क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा दोन धावा पाहायला मिळतात. अतिशय चांगला ताळमेळ आणि पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर. दोन षटकामध्ये धावसंख्या धापडकावरती बिनबाद 27 धावा. तर दोन षटकांचा खेळ संपला, 27 धावापर्यंत पोहोचलाय संघ. चांगली फलंदाजी, चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी. दोन्ही सलामीचे फलंदाज अद्याप चांगली फलंदाजी करत असताना अक्षयने मात्र आक्रमक रूप धारण केलंय. दोन षटकार एक चौकार, दुहेरी धावांना जास्तपणे प्राधान्य दिलंय. त्याचबरोबर प्रवीण एक या धावसंख्येवरती खेळतोय. तिसरं षटक गोलंदाज जल्पेश भोईरचा. पुन्हा एकदा या ठिकाणी थोडंसं चिंतेचं सावट पाहतोय, कारण एकीकडे हा संघ कात्रप संघ मोठी धावसंख्येकडे वाटचाल करतोय, तर त्याला रोखलं जाईल का या तीन षटकामध्ये. तर क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. आता मात्र पाच क्षेत्ररक्षक थर्टीया सर्कलच्या बाहेर पडतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक मात्र डीप कव्हरला, डीपिश कव्हरला हा चेंडू हुक करायचा होता. यष्टीरक्षक मात्र पहा या ठिकाणी धावची जी संधी आहे, संधी मात्र साधली जाईल. फलंदाज बाद होतोय, पहिलं सांघिक यश.
तरडगळी पहा फलंदाज बाद झालाय सांघिक यश मिळालंय बंडांचा फलंदाज मयूर मैदानामध्ये येतोय एकीकडे अक्षय चांगली फलंदाजी करत असताना पाहिलं जातं ही अजून स्ट्राईक हा चेंडू स्टँडिंग डिलिव्हरी पाहतोय चेंडूला भिरकावून देतोय महेश मात्र होते त्यांचा अंदाज चुकलाय आणि सीमा पलीकडे झेल टिपलाय आणि असा धावा या ठिकाणी फलंदाज बाद झाला असा मत हा चेंडू हुकरण्याचा प्रयत्न होता थोडासा बाउन्स दिला गेलाय पंच वाईडची खूण करत असताना मैदानामध्ये अतिरिक्त बाउन्स मगाची जर पाहिला तर निश्चितच महेशने झेल चांगला टिपला होता मात्र त्याचं लक्ष नव्हतं बॉडी बॅलन्स गेलाय आणि मात्र या सहा धावा मिळाल्यात तर फार उत्तम चांगली कामगिरी अद्यापर्यंत कात्रप संघाची राहिली आहे मैदानामध्ये या दुसऱ्या पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा चांगला मोठा फटका स्केअर ऑफ द विकेट चेंडू मात्र रोहित शर्मा स्टँड समोर जातोय वन बाउन्स ओवर द लाईन फोर रन्स हॅलो तर पहा ज्या फलंदाजाचा झेल सोडला होता त्या फलंदाजाला मात्र जीवनदान दिलं होतं त्या फलंदाजाने धावांचा वणवा पेटवलाय मैदानामध्ये आहे आणि जीवनदानं किती महागात पडतात हे मोठगाव संघाला सुद्धा ठाऊक आहे शॉर्ट आर्म पुल करतोय चेंडूला चेंडू मात्र सीमा पलीकडे जातोय डीप फाईन लेगला बॅक टू बॅक दुसरा चौकार तिथंच या ठिकाणी पाहतोय धाबांचा बनवा पेटवला जातोय अक्षयला पाहतोय कोण रोखणार अक्षयला ज्या अक्षयचा झेल सोडल्यानंतर मात्र धाबांचा वेग वाढवलाय धावसंख्या पाहतोय आपण धावपळकावरती 42 धावा तिसरं षडक मार्गस्थ असताना 42 धावा पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होत असताना चांगली चेंडूची सांगता पाहायला मिळतोय थोडंसं पंबलिंग झालं होतं कारण 3 मोठे फटके आले आहेत मागच्या 3 चेंडूवरती त्यामुळे हा चेंडू डॉट फेकला गेलाय थोडासा दिलासा मिळून जातोय मात्र धावसंख्या पहा वेग वाढलाय धावसंख्येचा पुन्हा एकदा चौकार षटकार दाखवले गेले थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय त्याचा फायदा उचललाय कात्रप संघाने जागेवरून खेळतोय चेंडू मात्र हलक्या हाताने लॉंग ऑनला ड्राईव्ह करतो एकच जा मिळेल स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करेल हा फलंदाज त्यामुळे इथून 3 षटकांचा खेळ संपलाय ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 3 षटकामध्ये 1 फलंदाज गमावत असताना 43 धावा लावल्या धावपळकावरती प्रथम फलंदाजी करत असताना कात्रप गाव टीमने साऱ्या जिल्ह्यात लय भारी खरेलाई रे आमचा मंगेश भाई रे आणि जिल्ह्यात लय भारी खरेलाई रे आमचा मंगेश भाई रे आणि जिल्ह्यात लय भारी दाता मनाचा दिलेदार साऱ्यांचा दाता मनाचा दिलेदार बदलापुरात आहे त्याला मोठा मान बदलापुरात थँक्यू डीजे थँक्यू याच दरम्यान जोयली गावचे जोयली संघाचे जुने जाणते खेळाडू पाहतोय ज्याने एक काल गाजवला आपल्या संघासाठी ते अशोक धुले यांचं आगमन होतं व्यासपीठावरती तर निश्चित त्यांचं स्वागत आहे तर 3 षटकांचा खेळ संपलाय 43 धावा धावपळकावरती लावल्या गेल्यात चौथा गोलंदाजाचा वापर महेश वेलेचा वापर केला गेलाय फार चांगला गोलंदाज आहे मात्र यावेळेस त्याची
अग्निपरीक्षा असेल ती या मैदानामध्ये धावा रोखण्यासाठी त्याला मोर्चेवरती लावलाय जल्पेश भोईरने, मात्र तो धावा रोखू शकेल का? नवीन फलंदाज पाहतोय, दोन फलंदाज मैदानामध्ये, मयूर आणि त्याचबरोबर अक्षय. मयूरला आपलं पत्र खातं खुलता खुळं करता आलं नाही आहे, कारण त्यांनी चेंडू एकही पेस केला नाही आहे. आतापर्यंत जास्तीत जास्त चेंडू पेस केला ते अक्षयने. पुन्हा एकदा चेंडूला हलक्या त्याने ड्राईव्ह करतोय. किरण मात्र चेंडूवरती वेगाने, एकच जाम मिळेल. आत्ता एकापेक्षा जास्त काही नाही आहे, कारण ज्या चुका केल्यात त्या विसराव्या लागतील मोठेगाव संघाला. आणि पुन्हा एकदा नव्या दमाने आणि नव्या जिद्दीने या मैदानामध्ये उतरावं लागेल, कारण एखादी दुसरी मोठी चूक आपल्याला स्पर्धेतून, एवढ्या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पाडेल. आणि 365 दिवस पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल ती या स्पर्धेची, कारण इथं खेळण्यासाठी जो आनंद मिळतोय तो मात्र द्विगुणित असतो प्रत्येक खेळाडूचा. हा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करतोय. थोडासा चेंडूला बाहेर घेऊन गेल्यात आणि आतमध्ये आणलाय. वैशिष्ट्य राहिलंय मॅचचं, कारण त्यांनी सुद्धा बरीच वर्ष क्रिकेट खेळला या मोठेगाव संघाच्या बाजूने, त्यामुळे थोडासा एक्सपिरियन्स त्याच्याकडे आलाय. बऱ्याच वर्षापासून मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळणारा खेळाडू पाहतोय. स्ट्राईकला मयूर, पुन्हा एकदा या वेळेस मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग आत्ता मात्र पाहिलंय, चेंडूची लाईनमध्ये होता. निश्चितच दोन चेंडू डॉट फेकले गेल्यात. मयूर जो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे, अक्षयने मात्र चांगली फलंदाजी दाखवली आहे मैदानामध्ये खेळ करत असताना, त्यामुळे कानमंत्र दिला जातोय कशाप्रकारे चेंडूची फेकी करावी. एष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण दत्ता आहे ना, त्यांची देखील सिनियर खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे संघामध्ये. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय, स्क्वेअर कट केलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, आउटफील्ड पास आहे. आणि चेंडू पाहता पाहता अजित आगरकर स्टँडमध्ये जाऊन विसावतोय चार धावेसाठी. तर दोन चेंडू डॉट खेळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती स्क्वेअर कट केला जातोय, चौकार मिळतोय तो मात्र फलंदाज मयूरला. पुन्हा एकदा पुढे आल्यात, यावेळेस मात्र चेंडू सीमापलीकडे जातोय साधावेसाठी. गुड शॉट. तर याच दरम्यान कालुराम चौकाटे साहेब यांचं आगमन झालं व्यासपीठावरती, सहर्ष स्वागत. आणि 50 54 धावा, 54 धावा लावल्या धावपळकावरती. थोडंसं चिंतेचं सावट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 3 चेंडू चांगले फेकले होते, त्याच्यानंतर 2 चेंडूवरती 10 धावा जमवतोय तो मात्र कात्रपगाव संघ. आणि थोडीशी चिंता मात्र वाढली जातोय ती या संघाची, कारण त्यांना रोखायचं होतं 50 आतमध्ये, मात्र आता 54 धावा लागल्यात. अद्याप एक शेवटचं चेंडू आहे, त्याच्यानंतर एक षटक पूर्णपणे पडलाय. हा चेंडू या वेळेस मात्र व्हॉट अ ग्रेट शॉट, चेंडू मात्र लॉंग लेगच्या वरून बिरकावून देतोय. हाय अँड हँडसम षटकार. तर पाया शेवटच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आल्यात, 2 षटकार आणि 1 चौकार, त्यामुळे 60 रन्स ऑन बॉर्ड. 7 डबा पाहायला मिळतात धावपळकावरती. पहिल्या षटकात फक्त 8 डबा होत्या, दुसऱ्या षटकात 29 धाबा आल्या, तिसऱ्या षटकात 16 धाबा आणि चौथ्या षटकात पुन्हा एकदा 17 धावा.
धापड़कावरती पाहतोय. प्रत्येक षटकामध्ये मात्र चांगली धावगती राखली आहे. 7 डबा झाल्या 4 षटकांच्या. सांगतेनंतर शेवटचं स्लॉगरचं षटक, डेटवरचं षटक किरण पाटीलला आमंत्रित केलं जात आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये फार चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा वापर केला गेलाय या शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या डेटवरच्या षटकामध्ये. हा चेंडू बिरकावून देतोय, बराच वेळ चेंडू आभेत आहे, तेथे मात्र क्षेत्ररक्षक जेज करतोय आणि गुड कॅच दीपक होते, नो मिस्टेक, फलंदाज बाद. आता रंगात रंगात आली ही मॅच, त्या फिल्डरनी त्या फिल्डरनी घेतली अशी ही कॅच. निश्चितच सर, फिल्डरने कॅच घेतली आहे, कॅच झेल पकडलाय, फलंदाज बाद होतोय तो. सलामीचा फलंदाज अक्षय, जरा जोरदार टाळ्या उद्या. 40 जाबांचं योगदान दिलंय, 16 चेंडू पेस केलाय आणि 40 जाबा एकवटल्यात. अतिशय चांगली सुरुवातीपासून आक्रमक दाखवलं, आक्रमकता दाखवली आहे मैदानामध्ये. रिवर्स स्वीपचा वापर करतोय आणि अतिशय चांगला फटका, टायमिंग ग्रेट प्रॉपर होतोय आणि चेंडू मात्र जाऊन विसावतोय तो. अंपायर डिसिजन पेंडिंग पाहतोय या ठिकाणी. यास 4 रन्स, 4 धावा तर षटकार आहे. यास या ठिकाणी पाहिले, शहानिशा केली आहे पंचांनी आणि षटकार. व्हॉट अ ग्रेट टाइम. तर 6 धावा पाहायला मिळतात, गुड शॉट. 6 धावा आल्यात, पुन्हा एकदा शॉट अंपुल करतोय, शॉर्ट अँड पुल, ब्युटिफुल, पॉवरफुल 6 रन. कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का, त्याने मारलाय उत्तुंग छक्का. तर पहा या ठिकाणी धावांचा सिलसिला रोकत नाही आहे. 72 धावा कुठल्या गेल्यात अद्यापपर्यंत, एवढे शॉर्ट पिच चेंडू फेकल्यात, त्यामुळे निश्चितच पहिल्या चेंडूवरती जरी विकेट आली तरी 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार मयूरने मात्र दाखवल्यात. आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे मयूर, त्यामुळे त्याला कसं रोखलं जाईल का. चला चेंडू भेटत नसेल तर नवीन चेंडू घ्या, हरकत नाही आहे, पण वेल करू नका. तर बॅक टू बॅक 2 षटकार दाखवले जात आहे. 72 धावा धावपळकावरती, 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. मोठी धावसंख्या आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवेल का कात्रप संघ, कारण 84 धावा RCC पेट संघाच्या होत्या. शॉर्ट आर्म पुल करतोय चेंडू, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, झेल टिपला जातोय, क्षेत्ररक्षक होते मयूर, नो मिस्टेक, फलंदाज बाद. हॅलो, तर फलंदाज बाद झालाय, मात्र त्याने सुद्धा 8 चेंडू 28 जाबांची विस्फोटक इनिंग पारी साकारली आहे. आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकाला फार महत्त्वाचं आहे, मात्र तिसऱ्या क्रमांकाची काय भूमिका असते हे मयूरने दाखवली आहे मैदानामध्ये. आणि दोन्ही नौके फलंदाज पाहतोय कात्रप गाव संघाच्या वतीने, एकीकडे पाहतोय मिलिंद्रा तर दुसरीकडे पाहतोय आपण सुमितला. 72 धाबा कुठल्या गेल्यात, फार मोठी धावसंख्या नोंदवली आहे. 5 षटकांचा सामना, शेवटचे 2 चेंडू उर्वरित असतील. किरण पाटील गोलंदाजी करतोय, 4 चेंडूमध्ये 12 धाबा खर्च केल्यात आणि 2 सफलता मात्र या ठिकाणी मिळवल्यात. 2 मोठे फलंदाज होते, डावखुरी आताचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. मिलिंदला पाहतोय स्ट्राईकवरती, क्षेत्ररक्षणाचा पुन्हा एकदा बदल केला जातोय.
हा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, डार्ट चेंडूची सांगता, पहा लेग ब्रेक नॅचरल ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज किरणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट चेंडू, गुड बॉलिंग आणि दोन चेंडू शेवटचे डॉट फेकले गेल्यात. 72 धावा धावपळकावरती आणि 73 धावांचं लक्ष असेल ते मात्र दुसऱ्या सत्रामध्ये मोठागाव टीम समोर. चला टॉस साठी यायचंय, पुढचा सामना असेल तो मात्र या ठिकाणी शेलू विपक्ष वागेश्वर देसाई या दोन संघामध्ये. टॉस साठी या, पुढचा सामना सुद्धा 5 षटकांचा पाहायला मिळेल, त्यामुळे लगेचच आपण टॉससाठी यायचंय. तोपर्यंत ऐकूया एक डीजे रॉनी कडून सुमधुर संगीत. मेरे बयान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बयान का नाम मेरे देवीन का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा. हॅलो, तर शेलू संघाचा संघनायक आणि जय वागेश्वर देसाई संघाचा संघनायक दोन्ही संघनायकांना विनंती करतो लगेच आमच्या टॉसबॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचे. जय वागेश्वर देसाई विपक्ष शेलू. चला शेलू संघाचा संघनायक कुमार पाटील यांना विनंती करतो लगेच यायचे, कारण चालू सामन्याचं पहिले सत्र इथे मात्र संपलं गेले. कात्रप विपक्ष मोठागाव अतिशय चांगली मॅच इथे मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानंतर आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना शेलू विपक्ष जय वागेश्वर देसाई हा सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर व्यासपीठावरती सन्माननीय अमित ब्राह्मणे यांना विनंती करतो यायचे व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक स्वागत, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एक वीक फाईट मॅच, जय वागेश्वर देसाई विपक्ष शेलू. तर शेलू संघाने इथे मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः इथे मात्र धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी सडी आपण जर विचार केला तर फलंदाजी इथून मात्र स्वीकारले शेलू संघाने आणि मैदानाचा ताबा जय वागेश्वर देसाई संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. आणि या चालू सामन्याचं सत्र मात्र पहिले सत्र संपलंय आणि दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करून डोंबिवलीचा एक गोड आवाज प्रसाद परब सर यांना. थँक्यू 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 महेश. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र केला जातो आहे आणि फलंदाजीला तुम्ही आता फलंदाज येत आहेत मध्येच्या आतमध्ये किरण पाटील आणि निलेश म्हात्रे. 73 रन्स टू विन हे टार्गेट आहे आणि कात्रप संघाकडनं पहिलं षटक हाताण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो तो विकास मांडे. पहिला चेंडू हुक केला आहे, खूप चांगला फटका, चोख प्रत्युत्तर, चेंडू फाईन लेग बाउंड्री क्लिअर करतोय खूप वेगाने सी मारेच्या बाहेर चौकार. थँक्यू. चला वॉन्टेडस लवकर लवकर चेंडू द्यायचा आहे मध्ये आतमध्ये. त्यात धावसंख्येचं लक्ष काढायचं मध्ये आतमध्ये सामना जिंकण्यासाठी मोठागाव संघाला
चांगली बॅटिंग, कौतुक करेन मी खास करून आघाडीच्या फलंदाजाचं. अक्षय टेम्परामेंट मागच्या सामन्यात पण आक्रमक या सामन्यामध्ये, मागच्या सामन्यामध्ये टेम्परामेंटली कारण लक्ष मोठं नव्हतं, माफक होतं 46 धावांचं, पण आता धावसंख्या सेट करायची होती, लक्ष सेट करायचं होतं, टार्गेट सेट करायचं होतं, अशा मोमेंटला आक्रमक रूपसुद्धा दाखवलं आणि 16 चेंडू तब्बल 40 धावांचं योगदान दिलं. आणि तिसऱ्या टप्प्यावर निश्चितच मागच्या सामन्यातसुद्धा सलग 3 षटकाराचे आपण ज्याच्याकडनं पाहिले त्याचीसुद्धा बॅट तळपली, 8 चेंडू 28 धावा त्याने कुठल्या तो मयूर, आणि त्याच्यात जोरात मी पाहतात मात्र धावा कुठल्या गेल्यात त्याच्या आतमध्ये, तर तब्बल 72 सलग 2 सामन्यात हा विक्रम तुम्ही पाहतात मयूरच्या नावावर राहिला आहे. सलग 3 चेंडू ते 3 षटकार, तर या सामन्यात आपण पाहिलं की सलग 4 चेंडू 4 षटकारसुद्धा मारलेत ते मयूरने. मरुदिवेकर 72 धावा कुठल्या आहेत, 73 टार्गेट ठेवलंय, पण या चेंडूला आलाय चौकार. स्क्वायर कट केला चेंडू हवेमध्ये, लास्ट मुवमेंटला तुम्ही पाहिलंय की बॅटचा फेस ओपन केला, स्टीअर केलं चेंडूला, स्क्वायर कट करायचं होतं पण चेंडू बॅटची आतली म्हणजे खालचीकडे घेऊन तो जातो तो गलीमध्ये. चांगला प्रयत्न चेंडू स्टॉप करण्याचा, फक्त एकच जाव मिळेल आणि चेंडू स्टॉप केला तिथे चेंडू त्या खेळाडूने प्रवीण स्वतः कॅप्टन. धावसंख्या एकने पुढे सरकेल, धाव फरकाल 1 धावा तुम्ही पाहता झाल्या त्या 5 धावा. निलेश म्हात्रेकडे स्ट्राईक रोटेट झालं आहे, खूप ऊन पाऊस खूप अनुभव. इथेच अशी मागे जर पाणी तुम्ही चाळून जर पाहिली तर कित्येक असे सामने जे मध्ये की निलेशने आपल्या बॅटिंगच्या माध्यमात फलंदाजीच्या माध्यमातनं आपल्या संघाला जिंकून दिलेत. वेल नोन क्रिकेटर, व्हेरी एक्सपिरियन्स क्रिकेटर ॲट स्ट्राईक निलेश म्हात्रे. राऊंड विकेट ऑन साईडला चांगला फटका, मिड विकेटला येतोय चेंडू, कॉन्फिडन्स निश्चित वाढला असेल या चेंडूवर. जो फटका एक्झिक्यूट केला, टायमिंग केलं, मिडल निघलं बॅटवर आणि चेंडू ऑन साईडला प्लेस केलं, मिड विकेटला चेंडू जातो तोपर्यंत 1 धाव कम्प्लीट करून खातं उघडलंय ते फलंदाज निलेश म्हात्रेने. आणि धावसंख्या सरकवली पुढे, धावफल करते 1-6 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली, 73 धावसंख्येचं लक्ष काढण्याच्या मैदानावर 5 षटकांमध्ये 14.60 म्हणजे जवळजवळ प्रतिषटकामागे 15 धावा हव्याच आहेत हा सामना जिंकण्यासाठी. उद विकेट हुक केला पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये आणि जणू काही पहिला चेंडू ज्याप्रमाणे पाहिला त्याचा ऍक्शन रिप्ले होता. चेंडू पुन्हा त्या सीमारेच्या बाहेर चौकार. क्या बात है, क्या बात है, क्या बात है डीजे रोणी. अप्रतिम संगीत आगरी कोळी समाजाचं. गेली 10 वर्ष हे प्रेम आम्हाला सातत्याने मिळत आहे, मग ते डोंबलीमध्ये असो बदलापूरमध्ये असो आगरी कोळी समाजाने खूप प्रेम दिलं आहे. 2 चौकार आले ते किरणच्या बॅटमध्ये, धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावर दीप विकास. आता मात्र अपरकट लाजवाब फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजन म्हणजे सीमारेषा बाहेर, अजून एक दमदार फटका, चौकार. किरण 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 थँक यू. बॉटम अँड खूप चांगलं आहे, खूप स्ट्रॉंग आहे ते किरण पाटीलचं, आणि तोच बॉटम अँडचा फटका पाहायला मिळाला, सेफ शॉट आणि चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. धावसंख्या 14 इन द फर्स्ट ओव्हर. ओ व्ही शेप मध्ये लाजवाब फटका, डोळ्यांचं अक्षरशः पारण फेडणारा, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर कव्हर ड्राईव्ह, सीमारेषा बाहेर चौकार. सुपर रिप्लाय फ्रॉम मोठागाव, स्पेशली कौतुक करेन ते मी किरण पाटीलचं, ब्युटिफुल स्टार्ट. 2 फटके थोडेसे मिसटाईम झाले, त्याच्या रडारमध्ये चेंडू निश्चित होते पण टायमिंग झालं नाही, लिडिंग एज घेतली, 2 चौकार निश्चित पाहायला मिळाले, पण त्यानंतर ते 2 चौकार ते मात्र कॉन्फिडंट होणार होते, कॉन्फिडंट देणारे फटके होते,
खूप चांगली बॅटिंग, एक अप्पर कट आणि एक कव्हर ड्राईव्ह, लाज जेव्हा फटकेबाजी किरणच्या बॅटमधनं. फलंदाजीला आता स्ट्रायकिंगला आता येतोय पुन्हा एकदा तो निलेश या षटकामध्ये पहिल्यांदाच, आणि दुसरा षटक घेऊन येतो दीपाली ग्रुप एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी अक्षय बांबुळकर. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा ठोकल्या आहेत या खास करून किरण पाटीलने. अक्षय बांबुळकर पहिला चेंडू. ओ इथे मात्र हुक करायचा प्रयत्न होता, थोडेसे झुकले होते, खाली बसले होते. पॅडल स्वीपचा फटका त्याचा नॅचरल फटका द्यायला दाखवायचा होता निलेशला. टायमिंग होते, थोडासा चेंडू फुलटॉस आला त्यामुळे चेंडू टायमिंग झाला नाही, तरीसुद्धा अटेम्प्ट केला एकदा तिथे कम्प्लीट केली फलंदाजाने आणि धावसंख्येला पुढे सरकवते. धावफल करते 19 या धावसंख्येवर. किरणसाठी आपण क्षेत्रक्षण पाहूया. सर्कलच्या आतमध्ये फ्लाइंग स्लिप आहे, बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू उभा आहे, शॉर्ट कव्हरला एक खेळाडू उभा आहे, सिलिमिट ऑफ एक आहे आणि त्यानंतर तुम्ही आता स्वतः गोलंदाज गुणजी मार्गवर सज्ज होत आहेत. ओवर द विकेट अक्षय समोर खेळत ऑन साईडला, क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये, दोन खेळाडूच्या मधून चेंडू फरार, सी मार्शा बाहेर, चौकार. थँक यू. आज स्पर्धेत खेळ असलेल्या 8 संघांचं मी खरंच कौतुक करेन. खूप डिसिप्लिनने सर्व संघ मात्र इथे उतरलेत आणि खूप चांगलं क्रिकेट तुम्ही पाहू शकता. घड्याळ वाजलेत बरोबर 2:30 आणि सेकंड राऊंडचा पहिला सामना सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत यानंतर अजून 2 सामने बाकी आहेत. पण हीच मात्र ही ओळख आहे या स्पर्धेची, एक शिस्तबद्धता. मी आता सन्माननीय मंगेशजी विनायक धुळे साहेबांच्या माध्यमातून एक अप्रतिम आयोजन तुम्हाला स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. ओ व्हॉट अ शॉट, चेंडू हवेमध्ये निश्चितच फिनिश होणार, चेंडू सी मार्शा बाहेर, मिड विकेट बाउंड्री क्लिअर करतोय, षटकार. अक्षय बांबुळकर इथे मात्र एस क्विक रिप्लाय दिलाय, ताबडतोब उत्तर दिलंय. पुन्हा त्या चेंडू व्ही शेपमध्ये खेळायचं होतं. निलेश मात्र थोडेसे नाराज झाले कारण हा फटका चुकलाय त्यांचा. इथे मात्र स्वतःच्या स्वतः कंट्रोल नाही करू शकले हा फटका खेळण्यासाठी, पूर्णपणे मनमोहित झाले होते, चेंडूवर आले होते. तुम्ही पाहतात बॅटची आउटसाइड एज घेतली आणि इथे मात्र अक्षय बांबुळकरने आपल्या संघाला यश मिळवून दिलंय. फलंदाज बाळ तो चुकीचा फटका केला लगेच निलेशने मात्र त्याला रिॲक्ट केलं त्याच्यावर, त्या फटक्यावर, आणि ताबडतोब सांगितलं की फटका तुझा चुकला किरण. पण तोपर्यंत खूप उशीर झाला आणि किरण जो खूप लयबद्ध फलंदाजी करत होता, खूप चांगली फलंदाजी केली, चांगला स्टार्ट, चांगला पाया आणि चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघात दिली, तो तंबूत परतलाय. आणि बघायचं आहे जल्पेशच्या खांद्यावर जबाबदारी असेल. जल्पेश येत मैदानावर तिसऱ्या क्रमांकावर, प्रमोट केलं जल्पेशला खूप लवकर कारण संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची. 20 चेंडू शिल्लक आहेत आणि 44 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर, ती मोठागाव संघाला. आतापर्यंत 29 धावा, 29 धावांची पार्टनरशिप अवघ्या 10 चेंडूमध्ये. एक गड्याच्या मुंबईमध्ये धावसंख्या तुम्हाला पाहण्यामध्ये 29 धावा मोठागाव संघ. धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे तो 73 या धावसंख्येचा. 73 रन्स टू विन आणि आता आतापर्यंत आले तर 29 धावा, स्टील रिक्वायर 44 फ्रॉम द 20 डिलिव्हरीज. अक्षय बांबुळकर बॅक टू द बॉलर समोर खेळलेत. क्षेत्रक्षक आहेत डीपमध्ये, लॉंग ऑनवर चेंडू उचलतायत, फेक करतायत, तोपर्यंत मिळेल ती एक धाव. खूप चांगले ऑलराऊंडर आहेत अक्षय. निश्चित म्हणजे की या षटकात चांगले फटके तुम्हाला पाहायला मिळाले अक्षयच्या गोलंदाजीवर. एक षटकार आला, एक चौकार, आपण नंतर निश्चित म्हणजे की चांगलं कमबॅक सुद्धा केलं आहे. पहिल्या षटकात निश्चित 18 धावा आल्या, 4 चौकार आपण खास करून फलंदाज किरणच्या बॅटमधनं पाहिले, पण त्याच किरणला शांत केलं ते अक्षय बांबुळकरने आणि षटकात त्याने सफलतासुद्धा अर्जित केली. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, धावा खर्च केले ते 12 आणि एक सफलता अर्जित केली आहे ती अक्षयने. स्ट्राकिंगला निलेश मात्रे, अप्रतिम टायमिंग, खूप चांगला फटका, रिफ्लेक्सेस किती चांगले आहेत बघा, टायमिंग किती चांगलं, मनगटी फटका, फ्लेक्सिबल क्रिकेटर, चौकार. Yeah, boy, I'm okay.
थँक यू. जेव्हा पहिलं षटक सुरू झालं तेव्हा रिक्वायरमेंट होता टेनिस क्रिकेट के लेटेस्ट व्हिडिओ सबसे पहले देखने के लिए तुम्ही पाहू शकता. दोन षटकात हमारे चॅनल TennisCricket.in को सबस्क्राइब करें. त्यामुळे रन रेट थोडासा घसरला खाली, असीन रेट थोडासा खाली येतोय, रिक्वायरमेंट खाली येतोय. प्रति षटकामागे 13 सरासरीने आता 39 धावा कुठायच्या आहेत मैदानावर आणि चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 18. रिक्वायर रन रेट आस्किन रन रेट 13.00 प्रॉपर ओव्हर एव्हरी ओव्हर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो तो मरू दिवेकर. दोन ऑलराऊंडर ज्यांनी मात्र खूप चांगली बॅटिंग केली, आता मात्र जबाबदारी ती गोलंदाजी करण्याची. अक्षयने धावा खर्च केला त्या 16, एक सफलता अर्जित केली. बघायचं दिवेकर इथे मात्र काय परफॉर्म दाखवणार, काय गोलंदाजी करणार तो मोठा गावच्या फलंदाजांसमोर. मरू दिवेकर पहिला चेंडू समोर खेळले, बॅक टू द बॉलर समोर येत आहे. क्षेत्रक्षक खूप वेगाने चेंडूवर लॉंग ऑफ वरना चेंडू जोपर्यंत पकड करते तोपर्यंत दोन धावेचा प्रयत्न. निलेशने कॉल दिला, फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत आणि किती मोठ्याने कॉल. अरे धाव, दिस इज द कॉल. हा एक्सपिरियन्स आहे निलेशचा, हा अनुभव आहे, ही चिकाटी आहे, ही जिद्द आहे, ही मेहनत आहे. ग्रेट क्रिकेटर फ्रॉम मोठागाव डोंबिवली निलेश म्हात्रे. या दोन धावा येत आहेत जलपेशच्या बॅटमनं आणि दोन धावे धावसंख्या सरकते पुढे धावफर करती 36 या धावसंख्येवर. ओ स्क्वायर कट करायचं होतं, लाईन पूर्णपणे मिस केली, चेंडूच्या रेषेमध्ये थोडेसे विलग झाले आणि ऑफस्टंप थोडासा बाहेरून चेंडू निघून जातो आहे. आणि पंच सांगतात हा चेंडू रिटर्न क्रीजचा सुद्धा आत्मना निघून गेला आहे. डॉट बॉल, हलकाचा कटाक्ष टाकला होता जल्पेश आणि त्याचबरोबर निलेशने पंचांवर. हेमंत कोळी तिथे आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेत. डॉट बॉल मयूर दिवेकर समोर खेळले, क्षेत्रक्षक आहे तिथे मिडॉनला. चेंडू कव्हर करतात, डायरेक्ट येण्याचा प्रयत्न, बॅकअप होत नाही आहे, कोणच खेळ जवळपास नाही आहे. हा चेंडू थांबणार की नाही, चेंडू सीमारेषा बाहेर आणि हा निश्चित म्हणजे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात चौकार. पंच कन्फर्म करतात की 5 की 6 धावा, 5 धावा. सर्व धावा बॅट्समनच्या अकाउंटला काउंट केल्या जातील कारण ओव्हर थ्रो आहे. आणि ज्या खेळाडूने ज्या फलंदाने मात्र हा फटका एक्झिक्यूट केला त्याच्या अकाउंटला या धावा सगळ्या जातात. त्यामुळे 5 धावा निश्चित जलपेशच्या अकाउंटला. संघाई धावसंख्या 5 मदतीने जाऊन विसावली आहे ती 41 या धावसंख्येवर. खराब क्षेत्ररक्षण, फेक चांगली झाली होती पण बॅकअप नाही. ऑन साईडला पुन्हा क्षेत्ररक्षक तिथेच मिडॉनचाच येतो आहे चेंडू कव्हर करण्यासाठी. आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल कम्प्लीट केले फलंदाजाने जलपेशने आणि धावसंख्या दिला 11. धावफर करतो 42 ऑन द बोर्ड. 42 धावा अंकित झाले धावफरकर. तुम्ही पाहतात मैदानावर 73 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि अजूनही मैदानावर 21 धावांची गरज. आणि मला सांगते संदेश, या षटकातले चेंडू शिल्लक आहेत ते 2, म्हणजे एकूण 14 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 31 तिच इज 31 रिक्वायर फ्रॉम द 14 डिलेवरीज. 42 ऑन द बोर्ड. जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्रक्षण सजवा. मयूर दिवेकर पहिल्या षटकात 18 धावा, दुसऱ्या षटकात 16 धावा. आतापर्यंत या षटकात आपण पाहतोय एकूण धावा खर्च झाले ते 8. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मयूरच्या षटकातले. आणि निलेश म्हणजे आतमध्ये आल्यानंतर स्ट्राईक एंड निश्चित थोडंसं डोकीदुखी झाली आहे की एक्झॅक्टली फिल्टर कुठे सेट करावा, कुठे क्षेत्रक्षण लावावं. मयूर दिवेकर भरपूर वेळ घेत आहे, सामना फास्ट खेळा. ओ द विकेट, चेंडूला दिशा दिली, चेंडू हवेमध्ये डबल माइंडेड झाले, जाऊ का नको थांबू मागे. आणि अशा मुवमेंटला चेंडू तुम्ही पाहतात झेल ड्रॉप होतोय पण चेंडू स्टॉप केला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. चेंडू अडवलाय जेणेकरून मोठ्या फटक्यान मोठ्या धावांपासून थोडंसं वंचित ठेवलंय आणि फक्त मिळेल ती निलेशला या चेंडू 1 धाव. आणि धावसंख्या 1 पुढे सरकते तुम्ही पाहता धावसंख्या 1 झाली ती 43 धावा. धावफलकर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त. पहिल्या फलंदाज आपण पाहिलं, बाद झाले ते मैदानावर किरण पाटील. खूप चांगलं योगदान किरणचं, 21 या धावसंख्येवर पहिलाच धक्का लागला. पण त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली आहे आतापर्यंत 22 धावांची या दोन बॅट्समननी. दिवेकर सातत्याने चेंज करतायत फिल्डिंगमध्ये. मयूर जोवेली यांकडनं समोर खेळलेत कव्हर्समध्ये, क्षेत्रक आहे डीपमध्ये पण मात्र खूप लांब होते, खूप उशिरा येत आहेत तिथे चेंडूवर. दोन खेळाडूच्या मधून चेंडू निघून जाते सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. Sala
थैंक यू डीजे, थैंक यू रोनी. तर आतापर्यंत 15.66 सरासरीने 47 धावा कुठल्यात मोठागाव संघाने फक्त एका गड्याच्या मोबाईलमध्ये, त्यामुळे समीकरण आता अशा प्रकारे उरलं आहे की 26 धावांची अजूनही गरज आहे, तर चेंडू शिल्लक आहे ते 12, त्यामुळे सरासरी रिक्वायर रन रेट जो आहे तो पुन्हा एकदा 13 आलेला आहे. मग अशी सांगितलं की 18 चेंडूत 39 धावा होत्या तेव्हा 13 सरासरी हवी होती, तर 13 धावा या षटकात आल्या आहेत ते गोलंदाज मयूर दिवेकरच्या, आणि त्याच 13 सरासरीने आता मात्र 2 षटकसुद्धा धावा कुटायच्या आहेत ते मोठागाव संघाला. सगळ्यात महत्त्वाची बाजू काय, जमेची बाजू काय आहे, तर फक्त एक फलंदाज बाद झाला आहे आणि तुम्ही मात्र खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली होती जल्पेश आणि निलेशने. एकवीस नाही तर मला सांगते संदेश डेचं रिकन्सिलेशन करतात, 29 या धावसंघावर पहिला फलंदाज बाद झाला. दोनचा खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे आतापर्यंत 47 धावा अंकित झाले धावफलकावर आणि 18 धावांची पार्टनरशिप पाण्यामध्ये ती निलेश आणि जल्पेशमध्ये. गोलंदाजी मार्गावर अक्षय बांबुळकर ऑलराऊंडर क्रिकेटर, या 26 धावा डिफेंड करायचे आहेत 12 चेंडूमध्ये. बघायचं आहे निलेशला तो कशाप्रकारे थांबवणार. निलेश अत्यंत शांत डोक्याचा खेळाडू, टेम्परामेंट खेळाडू, परिस्थिती अनुरूप फलंदाजी करणारा खेळाडू. हो बॅकफूटला गेले, थोडासा बॉडी लेन होता, चेंडू बॅकफूटला जाऊन ऑन साईडला पुल करतायत, स्क्वेअर द विकेट चेंडू जातोय तोपर्यंत. एकदा होते इथे कम्प्लीट करते फलंदाज, एका बाजूने जल्पेश खूप अटॅकिंग बॅटिंग करतोय, त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट केले जल्पेश, इथे मात्र निलेशने गुड थिंकिंग. निलेश बघा आघाडीला आलेत, 5 चेंडू खेळलेत, 8 धावा अंकित केलेत, तर जल्पेश मात्र तिसऱ्या क्रमांकावर येऊन सुद्धा 6 चेंडू 13 धावा, त्यामुळे स्ट्राईक त्याच्याकडे जास्तीत जास्त रोटेट करतात निलेश. आणि त्यांना माहिती आहे की जर समोरचा जर फलंदाज चांगला अटॅक करत असेल निश्चितच स्ट्राईक त्याने रोटेट होणं गरजेचं आहे. आणि बघायचं अक्षर होतं मात्र या मुवमेंटला कशाप्रकारे सामोरं जाईल. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा आहेत त्या 25. मग अशी हे समीकरण होतं देसाई संघासमोर. समोर खेळले चांगला फटका शेतशक आहे तिथे मिड ऑफवरना, मागे येत आहेत चेंडू उचलत आहेत आणि मिळेल ती फक्त एकच धाव. लगेच चेंजेस कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, पण असा मात्र खेळाडू कारण काल जगदीशने उल्लेख केला की समोरच्या संघाच्या खेळाडूंना गोलंदाजांना फलंदाजांना म्हणजे पूर्ण संघाला सुद्धा प्रश्न पडतो की निलेश एक्झॅक्टली त्या मुवमेंटला कुठला फटका खेळेल. ओवर द विकेट ऑन साईडला चांगला टायमिंग, टिपिकल निलेश मात्रे शॉट फेकून दिले चेंडूला, स्क्युअर द विकेट, सी मारेश बाहेर, षटकार. क्या बात आहे रोनी, खूप सुंदर. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा अशी एक एक गाणी, संगीतकार असो मग गीतकार असो त्यानंतर गायक असो, खूप चांगली संगीतं दिली आहेत, चांगली गाणी दिली आहेत. आणि मराठी चित्रपटसृष्टीचं संगीत मात्र निश्चित खूप मोठ्या उंचीवर तुम्हाला पाहायला मिळते. पण परफेक्ट सॉन्ग नॉट परफेक्ट टायमिंग, पुढे धोका आहे, धोक्याची घंटी वाजवली निलेशने जल्पेशने ती कात्रप संघाची. सगळ्यात महत्त्वाची पहिली घंटी कोणी वाजवली तर किरण पाटील, कमी वेळ पण सगळ्यात महत्त्वाची इनिंग पार रचला किरण पाटीलने आणि वैयक्तिक धावा कुठल्या त्या 27 अवघ्या 8 चेंडूमध्ये. त्यानंतर मात्र हल्ला बोल जल्पेशकडनं आणि आता मात्र जो शांत होता मगासपासून तो मात्र आक्रमक झाला आहे निलेश म्हात्रे, त्याच्या बॅटमनं आला षटकार. मगाशी हेच समीकरण जेव्हा देसाई संघ फलंदाजी करतो तेव्हासुद्धा हेच समीकरण होतं. चेंडू व्हॉलेंटियर्स बघा, जुना चेंडू तर दिसत असेल, लवकर द्या पाठमध्ये, माझ्या आतमध्ये पाठवून द्या. आणि जुना चेंडू जर मिळत नसेल तर नवीन चेंडू तुम्हाला दिला जाईल, त्याचा तुम्हाला सामना करावा लागेल. पंचांकडे सुद्धा ऑलरेडी एक चेंडू आम्ही सुपूर्त केलाय, चॉईसचा चेंडूच आहे त्यांचा, चॉईसचा चेंडू आहे. लक्ष काटायचं माझ्यावर ते म्हणजे अजूनही माझ्याच्या आतमध्ये मला सांगतात संदेश, 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धाव्यांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नाईन बॉल आणि 18 टू विन, 9 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज.
परिस्थिती अनुरूप फलंदाजी करणं, फटके मोल्ड करणं, फटके दाखवणं. एक्सपिरियन्स क्रिकेटर निलेश म्हात्रे आणि समीकरण अशा प्रकारे आता मात्र आहे मैदानावर ते मोठागाव संघासमोर. आणि ते सोडण्यासाठी दोन्ही सज्ज झाले आहेत. 9 चेंडू 18 धावा. रिव्हर्सचा फटका दाखवायचा होता, टायमिंग पूर्णपणे मिस होतोय. चेंडूच्या रेषेमधनं थोडीशी विलग झाले, लांब झाले, कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे चुकलं आणि इथे मात्र थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव टाकल्यानंतर तो गोलंदाज अक्षय बांबुळकरचा डॉट बॉल. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अक्षय बांबुळकर ओवर द विकेट समोर केले, पॅरल स्ट्रोक आहे आणि चेंडू खूप वेगाने जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. हीच त्याची ओळख आहे निलेशची, कारण अशा मुवमेंटला आक्रमक होणं गरजेचं होतं आणि तो आक्रमकपणा पाहायला मिळाला निलेशच्या बॅटमनना. ट्रेडमार्क शॉट ऑफ निलेश म्हात्रे, दिस इज द ब्युटी ऑफ निलेश. आणि चेंडू सीमारेषेवर षटकार. 61 ऑन द बोर्ड, वी रिक्वायर स्टील 7 बॉल अँड 12 रन टू विन. ओ इथे मात्र पुन्हा ते चांगला चेंडू, गुड लेनचा वापर केला चेंडू, त्यातून थोडंसं बाहेर काढतायत आणि फलंदाज जागेवर थोडंसं उभं केलं आहे. चांगला एक कमबॅक केलं आहे, चांगला रिप्ले दिला पुढच्या चेंडूवर अक्षय बांबुळकरने आणि तोपर्यंत चौथं षटक समाप्त होत आहे. समीकरणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असं असेल की 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे ती मोठागाव संघाला. हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांच्या हृदयाच्या बेल आयकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट व्हिडिओ सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के. आज गौरव के बाबा सुद्धा उपस्थित होते व्यासपीठावर, प्राउड फीलिंग, सच अ ग्रेट मोमेंट फ्रॉम गौरव. याकडून सुद्धा त्याचे वडील आलेत ना असं नाही, पण प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा नवीन अचीवमेंट करता, नवीन उपलब्धी घेता आणि तेव्हा मोठ्यांचे मिळालेले आशीर्वाद ही सगळ्यात मोठी भूमिका असते. बघायचं आहे आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा, कारण सामना तेवढाच गरम जेवढं वातावरण गरम झालं आहे. पूर्णपणे सूर्याने मात्र हे मात्र पूर्णपणे मैदान तुम्ही पाहतात कव्हर केलं आहे, पूर्ण चांगला प्रकाश तुम्हाला पाहायला मिळतं आहे, पण तेवढाच हवेमध्ये गरमपणासुद्धा आहे, मैदानसुद्धा गरमपणा. 6 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाज हरेश पाटील, चेंडू उचलून खेळले आहेत, मिस टाईम झाला, शेतशक थोडेसे मागे जातात मिडॉनवरना, कोण जेल स्वीकारणार, कॉन्फिडन्स इथे मात्र कन्फ्युजन होतं. ज्याच्याकडनं मिस्टेक झाली तोच मात्र समोरच्याला सांगतोय की तू जेल घ्यायला पाहिजे होता. दिस इज द मिस्टेक्स. तुमच्याकडे कॉल असणं महत्वाचं आहे. मिडॉनला शेतशक उभे होते निलेश आणि मात्र मागून एक बॅकअपसाठी एक प्रेक्षक आला, तो म्हणजे अक्षय. आणि निलेशच सांगतात अक्षयला की तू जेल स्वीकारला पाहिजे होता, पण इथे मात्र कन्फ्युज केले ते निलेशने आणि तोपर्यंत झेल सुटले. 2 धाव मिळतात त्या इथे मात्र जल्पेशला, 2 धाव मिळतात त्या मोठागाव संघाला. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. फॉर द विकेट समोर केले, लॉफ्टेड स्ट्रोक, टिपिकल ट्रेडमार्क शॉट फ्रॉम जल्पेश भोईर, ह्यूज अँड हँडसम, ब्युटिफुल स्ट्रोक, सिक्सर. थँक्यू. आज नाही तो कभी नाही, तसा फटका होता जल्पेशच्या बॅटमनना. ओ यशच्या उद्वस्त, क्विक रिप्लाय, क्या बात आहे. इथे मात्र सामन्यामध्ये काय वाढून ठेवलंय प्रेक्षकांना अजून प्रश्न पडलाय. असं वाटलं की ज्याप्रमाणे जल्पेशने षटकार वसूल केला, सामन्यामधली हवा काढून टाकली, पण पुढच्या चेंडूर उत्तर दिलं आणि मला आठवण करून दिली ती अजित पुत्रांची क्लीन बोल्ड फलंदाज बाद. रागान काय बघतोस रागान, अरे रागान काय बघतोस रागान, तुझी दाढी
हरेश पाटील ज्याप्रमाणे गोलंदाजी आले त्यांचा मला असं वाटतं सगळ्यात अनुभवी गोलंदाज आहे. त्यांच्या शरीरयष्टीवरनं त्यांच्या देखरेखीवरनं मला हेच वाटतं की सगळ्यात अनुभवी खेळाडू आहे आणि खूप चांगले कबड्डीपटू आहे. बघायचं आहे आजच्या मुवमेंटला सामन्याची पूर्ण दारोमदार त्यांच्यावर आहे, त्यांच्या गोलंदाजीवर आहे, त्यांच्या हातातल्या चेंडूंवर आहे. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. हाय वोल्टेज ड्रामा, अनएक्सपेक्टेड मॅच, कारण तुम्ही पाहतात शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंजण देणारे दोन्ही संघ आणि विजयाच्या आशेसाठी, विजयाच्या आकांतासाठी मात्र हे लढत आहेत एकमेकांसमोर. 3 चेंडू 4 धावांची गरज फलंदाजीला. परेश हा चेंडू पायाच्या मागून यष्ट्या उद्ध्वस्त. 1 more wicket down. इथे मात्र बॅट उचलण्याची संधी सुद्धा दिली नाहीये. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी आणि अजून एक धक्का, मोठं यश इथे मात्र मिळवले फलंदाजाने, गोलंदाजाने. फलंदाज बाद. फक्त प्रेक्षक नाही, आता मात्र फलंदाजी ठोके सुद्धा वाढवले त्या गोलंदाजाने. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ कम बॅक फ्रॉम हरेश पाटील. सामन्यामध्ये कशाप्रकारे शिरकाव करावा याचं उत्तम उदाहरण मगाशीच म्हटलं की मला याने अजित पुतरांची आठवण करून दिली, तशी गोलंदाजी पाहायला मिळते. ओम ब्रह्मदेव वर्सेस हरिओम पनवेल, जुन्या काळातला एक सामना तुमच्या डोळ्यासमोर आणतोय. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना अजित पुतरांच्या पहिल्या चेंडूवर षटकार वसूल केला आणि समोरच्या संघाने अपील केलं की सामी आम्हाला सामना जिंकलोय, पण अजित पुतरां म्हणाला की मला 5 चेंडू टाकायचे आहेत आणि 5 चेंडूत 5 गडी बाद करून सामना झुकवला. हा होता अजित पुतरां, त्याची मात्र आठवण करून दिली या गोलंदाजाने. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 4 धावा मैदानावर आला नवीन फलंदाज पुन्हा एकदा तेजस भोईर, तेजस मोरे. पण निलेश मात्र तडफडतोय मागच्या कुमी पाहतायत लॉन्ग स्ट्राइकिंग एंडला की कधी त्याला स्ट्राईक येत आहे आणि तो आपली चुणूक आपल्या मैदानावर दाखवतोय. 2 चेंडू 4 धावांची गरज. इथे मात्र तुम्ही पाहतायत थोडीशी हुलकावणी, म्हणजे जेणेकरून तुम्ही पाहतात अशा गोष्टी आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहतो, 1 check 2 check. पण इथे सुद्धा तुम्ही पाहिलं की मात्र रनवेमध्ये प्रॉब्लेम आणि थांबले थोडेसे, म्हणजे अंदाज घेतला की फलंदाज कुठल्या पोझिशनला येऊ शकतो. 2 चेंडू 4 धावा. समोर खेळ टाकतो तो बॉलर, बघायचं दूरवर नाही त्याचे तिथे कव्हर करेपर्यंत 2 धावायचा प्रयत्न होता. फेक सुद्धा होते चांगली आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण करून निलेश मात्र स्ट्राइक स्वतः रोटेट करतोय आणि अजून एक धक्का लागला मैदानावर. फलंदाज बाद. थँक्यू. कात्रप संघ कुठल्या प्रकारचं प्रेशर टाकू नका, पंच तुम्हाला सततपणे निर्णय देतील, कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होणार नाही यासाठीच आपण 15 पंचांना इथे मात्र इन्व्हाइट केलं आहे आणि इथे मात्र बघायचं आहे त्यांच्याकडनं योग्य निर्णय येईलच. कन्फर्म करतायत दोन्ही पंच एकमेकांशी, रिकन्सिलेशन करतायत, चर्चा करतायत. एक्झॅक्टली धावा किती आहेत त्यासुद्धा पंच आम्हाला सांगतील. स्ट्राईक दोघं तुम्ही पाहतात, दोन्ही फलंदाज ज्याप्रमाणे स्ट्राईक एंडकडे थांबलेत, निलेश थांबलाय, नॉर्थ इंग्लंडला फलंदाज तुम्ही पाहतात तेजस मोरे थांबलेत, तर फलंदाज बाद झालेत की नाही हे थोडंसं कन्फ्युजन आहे. बघायचं त्यांच्याकडे निर्णय येईलच. 2 पंचांनी मात्र रिकन्सिलेशन करतायत, चर्चा करतायत. रिदममध्ये होते फलंदाज तेच आमचे तिसऱ्या पंच चर्चा करतायत, कारण बॅट्समन रिदममध्ये होता. ऑपरेसिंग टू ऑफ फील्ड ह्या मात्र या गोष्टी होऊ शकत नाही, प्रश्नच येत नाही. बघायचं पंच त्याच्यावर काय निर्णय घेतील. आणि 3 धावा फलंदाजाने मात्र पूर्ण केले त्या चेंडूवर. तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय, एक्झॅक्टली काय कन्फर्म करायचंय बोलवलंय. चला जायचंय जेपी जय पवार, कारण हा निर्णय खूप महत्त्वाचा असेल. ऑपरेस्टिक्ट फील्ड हा जो एक जो नियम आहे स्पर्धे क्रिकेटमधला त्याच्यावर ही चर्चा होईलच, कारण चेंडू फेकत असताना खेळाडूच्या पायाला लागला की नाही या गोष्टी रिकन्सिलेशन केल्या जातील.
जय पवार येतीलच मैदानाच्या आतमध्ये. काही गोष्टी रिप्लेच्या माध्यमातून ते रिकन्सिलेशन करत आहेत गौरव सावंत यांच्यासोबत कंट्रोल रूममध्ये. तो चेंडू पुन्हा एकदा पाहिला जातोय आमच्या कंट्रोल रूममध्ये गौरव सावंत आणि जे पी यांच्यासोबत, कारण खूप महत्त्वाचा निर्णय आहे. याच्यावर अपील काय गेलं ते सुद्धा मात्र पंच ऐकून घेत आहेत आणि तिसरे पंच ताबडतोब याच्यावर निर्णय देतीलच. तर दोन धावा या मात्र यावर निर्णय आता शिक्कामोर्तब झाला आहे. निर्णय कन्फर्म झाला आहे. दोन्ही तिन्ही पंच एकत्र आले आणि हा निर्णय घेतला आहे की दोन धावा बघायचं आहे. सामना मात्र खूप क्लोज, खूप एक्साइटमेंट या सामन्यामध्ये होती, खूप मजा आली या सामन्यामध्ये. एक चेंडू आणि दोन धावांची गरज. सामना जर बरोबरीत सुटला, बघा अजूनही मी जर शब्द वापरतोय कारण एक चेंडू अजून पडणं बाकी आहे, जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर बघायचं आहे. स्पर्धेतली सुपर ओव्हर पहिल्यांदा पाहायला मिळणार का, एवढा जबरदस्त आणि एवढा आक्रमक सामना तुम्हाला दोन संघांनी मात्र दाखवला आहे. एक चेंडू दोन धावींची आवश्यकता. क्लोज मॅच, क्लोज एन्काउंटर, हाय वोल्टेज ड्रामा, टू बिग मॅच, टू बिग टीम इन फ्रंट ऑफ एकमेकांसमोर. एक चांगलं क्रिकेट दाखवत असताना जोरदार टाळ्या होऊ द्या. एक चेंडू आणि दोन धावींची गरज. चेंडूला मागे जाऊन खेळतायत, मागे जाऊन चेंडू क्षेत्र तिथे खूप वेगाने मात्र येत आहेत आणि सामना इक्वल होणार का प्रश्न आहे. आणि इथे मात्र चेंडू शोधत अजूनही आणि इथे मात्र सामना जिंकलेला आहे की काय. हो यस, सामना जिंकलाय मोठागाव संघ. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ फिनिश. थँक्यू. मोठागाव तिथेच थांबायचं आहे, लगेच शेक हँड करून त्याच्या बाहेर यायचं आहे. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है हे निश्चित म्हणेन की या मोमेंटला. आणि त्याचबरोबर हरिवंश राय यांच्या मला त्यात ओळीच लगेच आठवतात. बघा तुम्ही ऍक्शन रिप्ले बघू शकता की दोन दोन वेळा संधी होती तेजस मोरेला बाद करण्याची. चेंडू हाताने सुटला, सेकंड अटेम्प्ट सुद्धा घेतला, तो सुद्धा चेंडू लावू शकले नाही. एक समोर म्हणजे लगेच चेंडू लावायचा होता बाजूला आणि तिथे ती मात्र दोन धावा पूर्ण केल्या. जीवाच्या आकांताने ते पळले आणि आणि असा मात्र विजय संबोधन केला. येणाऱ्या काळात कित्येक वर्ष हे प्रेक्षक आमचे हा सामना लक्षात ठेवतील, हा विजय लक्षात ठेवतील. तुमची मोठागाव संघ असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो. निलेश कासडी तुझ्याकडून तुझ्यासाठी असफलता एक चुनौती इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को जागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वॉट अ परफॉर्मन्स मोठागाव संघ, अभिनंदन तुमचं. शेवटच्या टप्प्यापर्यंत जिद्द सोडली नाही, सामना सोडला नाही आणि सामना जिंकून दाखवला. एक एक्सपिरियन्स क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये असताना आम्ही काय करू शकतो याचं उत्तर दिलं ते तेजसने. आणि वॉट अ फिनिश फ्रॉम मोठागाव. अभिनंदन मोठागाव संघ, हार्ड लक कात्रप. आज मात्र खूप
खराब दिवस असेल मी म्हणेन कात्रप संघाचा, कारण त्यांच्याकडे